नमस्कार, माझे नाव आहे डॉक्टर सुमित्रा आणि आज आपण डिस्कस करणार आहोत, जर तुमची यूपीटी पॉझिटिव्ह आली असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की जर तुम्ही डॉक्टरांना फर्स्ट टाइम व्हिजिट करत आहात तर डॉक्टर तुम्हाला काय ऍडवाईस करतील। व्हिडिओ चालू करण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनलाही दाबा, कारण की माझे जे पण नवीन व्हिडिओज येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर जाऊया आता आपण आपल्या टॉपिक कडे। सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही घरी यूपीटी केली आहे आणि जर ती पॉझिटिव्ह आली असेल तर तुम्हाला माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण की तुम्ही आई होणार आहात आणि आई होणं हा जगाचा सर्वात आनंदमय क्षण आहे। जर तुम्हाला यूपीटी करणं माहिती नसेल तर 3 सोप्या स्टेप्स मध्ये मी तुम्हाला सांगते की यूपीटी घरी कशी कराल। तुम्हाला सर्वात प्रथम मेडिकलमध्ये जाऊन यूपीटी घरी आणायची आहे। यूपीटी किट घरी आणल्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 5 थेंब तुम्हाला तुमच्या युरिनचे ऍड करायचे आहेत, आणि जर तिथे 2 लाईन आले तर तुम्हाला समजायचं आहे की तुमचा पॉझिटिव्ह रिझल्ट आहे, म्हणजे तुम्ही आई होणार आहात। आणि जर तिथे एकच लाईन आली तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की निगेटिव्ह रिझल्ट आहे, म्हणजे तुम्ही आई नाही होणार आहात। काही वेळा असं होतं की तिथे एकही लाईन येत नाही, तेव्हा तुम्हाला असं समजून घ्यायचं आहे की त्या किटमध्येच काहीतरी फॉल्ट आहे, मग तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन परत एखादं किट घरी आणून तुम्हाला ही टेस्ट परत करून घ्यायची आहे। हे सगळं झाल्यानंतर रिझल्ट काही येऊ ते किट तुम्हाला तुमच्या डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे आणि त्याच्यावरती अश्युरन्स करून घ्यायचं आहे की तुम्ही आई खरंच होणार आहात की नाही। जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाल तर ते सर्वप्रथम तुम्हाला यूएसजी ऍडवाइस करतील। यूएसजी म्हणजे अल्ट्रासोनोग्राफी। तुमच्या मनात आलं असेल की एवढ्या लवकर यूएसजी करून काय फायदा, तर भरपूर सारे फायदे आहेत। सर्वात महत्वाचे 3 फायदे आहेत। त्याच्यातला पहिला फायदा म्हणजे जर तुम्ही यूएसजी केली तर तुम्हाला कळेल की तुमच्या बाळाची ग्रोथ किती झाली आहे, किंवा ते बाळ किती दिवसांचं आहे एक्झॅक्टली, याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण खात्रीशीर माहिती मिळेल। दुसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे तुम्हाला कळेल की ती प्रेग्नन्सी तुमची गर्भाशयातच राहिली आहे का की कोणत्या तरी वेगळ्या ठिकाणी राहिली आहे। काही वेळा असं होतं की एक्टोपिक प्रेग्नन्सी एखाद्या स्त्रीला दिसून येते। आता ही एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय, तर एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे जर गर्भ हा गर्भाशयाच्या पिशवीत न राहता कोणत्यातरी वेगळ्या ठिकाणी राहिला आहे, किंवा कोणाची वाढ ही गर्भाशयामध्ये न होत्या कोणत्या तरी वेगळ्या ठिकाणी होत आहे, तर त्याला म्हटलं जातं एक्टोपिक प्रेग्नन्सी। आता या प्रेग्नन्सीमध्ये काय होतं, जर समजा बाळ कोणत्या तरी इतर ठिकाणी राहिलं असेल तर पेशंट शॉक मध्ये जाण्याचे चान्सेस असतात। आता मला इथे शॉक म्हणजे कोणता शॉक म्हणायचा आहे, तर हॅमरोजिक शॉक म्हणायचा आहे, कारण की कसं होतं, जर गर्भाशयाच्या पिशवीत जर बाळ राहिलेलं आहे तर तिथे गर्भाशयाची पिशवी ही आपली वाढत असते, जसं आपल्या बाळाची वाढ होते तशी ती पिशवीही मोठी होत असते। पण जर तेच बाळ कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी राहिलं आहे सबमरीन ट्यूब मध्ये समजून घ्या, तर त्या ठिकाणी बाळाची वाढ होणं इम्पॉसिबल आहे, तर मग पेशंट शॉक मध्ये जातात। त्यासाठी हे कन्फर्मेशन करण्यासाठी तुम्हाला गायनेकोलॉजिस्ट कडे जाऊन यूएसजी करणं मस्ट आहे। तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे यूएसजी केल्यानंतरच तुम्हाला कळतं की बाळाचे ठोके आलेले आहेत की नाही आलेले आहेत, म्हणजेच फिटल हार्ट साऊंड बाळाचा आलेला आहे की नाही आलेला आहे, हे याच 3 गोष्टी कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला डॉक्टर्स यूएसजी करायला सांगतात आणि ती तुम्हाला करून घेणं भरपूर महत्वाची असते। यूएसजी झाल्यानंतर डॉक्टर्स तुम्हाला ऍडवाईस करतील लॅब करायला। आता तुम्हाला असं वाटेल की एवढ्या लवकर पहिल्याच महिन्यामध्ये लॅब करण्याची गरज आहे, तर हो, लॅब महत्वाची आहे। तुम्हाला जर समजा एखादा आजार असेल तर त्या आजाराचा बाळावर काही परिणाम होऊ नये, तर त्यासाठी तुम्हाला औषधं दिली जातील की जेणेकरून त्याचा दुष्परिणाम तुम्हालाही होणार नाही आणि तुमच्या बाळालाही होणार नाही, यासाठी तुम्हाला डॉक्टर्स लॅब ऍडवाइस करायला सांगतात। कित्येक गावामध्ये असं असतं की स्त्रियांना हेच माहिती नसतं की त्यांच्या शरीरामध्ये रक्त किती आहे, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की त्यांना ब्लड ग्रुपच माहिती नसतो, तर त्यासाठी आईचा जीव धोक्यात जाऊ नये म्हणून डॉक्टर्स तुम्हाला लॅब करण्यासाठी ऍडवाइस करतात। तर तुमच्या मनात आलं असेल का एचबी आणि ब्लड ग्रुप करणं हेच पुरेसं आहे, तर बिलकुल नाही, तुम्हाला भरपूर सारे लॅबोरेटरी टेस्ट सांगितले जातात। तुम्हाला एचपी, ब्लड ग्रुप, बीएसएल, बीयूएल, T3, T4, TSH, HIV, HBsAg, VDRL, सिफिलिस, गोनोरिया यासारखे भरपूर सारे टेस्ट तुम्हाला ऍडवाइस केल्या जातील आणि त्या तुम्हाला करून घ्यायच्या आहेत, त्याच्यात तुमचाच फायदा आहे, याच्यात डॉक्टरांचा काहीच फायदा नाही। जर तुम्हाला असं वाटत असेल की बाळाला तुमच्या आजाराचा काही त्रास होऊ नये, तर डॉक्टर्स तुम्हाला जी ऍडवाइस करतील त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करा।
त्याच्यानंतर डॉक्टर तुमची घेतील पर्सनल हिस्ट्री, आणि त्या पर्सनल हिस्ट्री मध्ये येतात जर तुम्हाला खरंच एखादा डिसीज असेल तर तुम्हाला मोकळेपणाने तुमच्या डॉक्टरांशी संवाद साधायचा आहे. एखाद्याला थायरॉइड आहे किंवा एखाद्याला शुगर आहे किंवा एखाद्याची अबॉर्शनची हिस्ट्री म्हणू शकाल, तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी क्लिअरली त्यांना डिस्कस करून सांगायचं आहे की बाबा मला मागच्या वेळेस हा त्रास झाला होता, तर जेणेकरून डॉक्टर तुम्हाला हेल्प करते की तुम्हाला पुढे तो त्रास नाही व्हावा म्हणून. मग तुम्हाला विचारली जाईल पास्ट हिस्ट्री. तुम्हाला पास्ट हिस्ट्री मध्ये तुम्हाला सांगायचं आहे जर तुमची एखादी अबॉर्शनची केस असेल ती त्यांना डिस्कस करायची आहे, जर तुमचं प्रिव्हियस एलएससीएस झालं असेल तर त्यांना तिथं सांगायचं आहे की बाबा माझं हो प्रिव्हियस एलएससीएस हे ऑपरेशन झालं आहे. जर समजा एखादं तुमचं हाडाचं ऑपरेशन झालं असेल तर ते सांगायचं आहे, समजा अपेंडिसायटिसचं झालं असेल तर ते सांगायचं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींची माहिती तुम्हाला डॉक्टरांना पूर्ण खात्रीशीर द्यायची आहे, तेव्हाच डॉक्टर अश्युअर होतात की हा माझा पेशंट आहे आणि याला असं मला ट्रीट करायचं आहे 9 महिन्यापर्यंत. म्हणून तुम्हाला डॉक्टरांपासून काहीही लपवायचं नाहीये, तुम्हाला जो काही त्रास असेल तो डॉक्टरांशी मोकळेपणाने संवाद साधायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर डॉक्टर तुमचं करतील नॉर्मल रुटीन चेकअप. नॉर्मल रुटीन चेकअप म्हणजे पल्स, बीपी आणि तुमचं नॉर्मल ऍब्डोमन चेकअप केलं जाईल. डॉक्टर नेक्स्ट अपॉइंटमेंट देतील तेव्हा टाइम काढून त्याच दिवशी त्यांना भेटायला जावा. आजसाठी एवढंच. मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि जर प्रेग्नन्सीशी रिलेटेड तुम्हाला कोणत्या वेगळ्या विषयावरती चर्चा ऐकायची असेल तर मला कमेंट्स मध्ये कळवा, मी नक्कीच प्रयत्न करेल व्हिडिओ बनवण्याचा. भेटूया आपण आपल्या पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. थँक्यू.